आता मी तो फॉर्म्युला लिहितो, आधी सिंपल फॉर्म्युला ने आपण पाहिलेलं आहे, ये 18,000 येतो. पण आता जर समजा याचा फॉर्म्युला यूज केला तर 18,000 येतो का पाहू, तेवढाच यायला पाहिजे. म्हणून मी इथे आता फॉर्म्युला लिहितो. फॉर्म्युला काय आहे आपला, तुम्ही पाठच केला असेल, ए इज इक्वल टू ए बरोबर पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर एन अपॉन 100 आणि ब्रॅकेट कंप्लीट. हा आपला फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती टाकू. किमती टाकल्यानंतर पहा कसं होईल. ए काढायचं आहे म्हणजे हे तसंच ठेवूयात. पी पी किती होता तर तो होता 15,000. माझ्या बरोबर तुम्ही सॉल्व करा 15,000. म्हणून मी इथे लिहिले 15,000 इन ब्रॅकेट कंसात 1 आयासाच हा 1 घ्यायचा प्लस वरच्या बाजूला आहे आर, आर किती आहे 10 आणि एन किती आहे 2, म्हणजेच 10 गुणिले 2. 10 गुणिले 2 आर 10 होता म्हणून 10 × 2 × 2 आणि या दोघांना सॉरी एक मिनिट, या दोघांना भागिले किती आहेत तर फॉर्म्युल्यामध्येच आहेत 100, म्हणून आपण भागिले करणार 100 ब्रॅकेट कंप्लीट. फक्त काय केलं याच्यामध्ये आपण किमती टाकल्या. आता किमती टाकल्यानंतर सॉल्व करायचं. कसं सॉल्व करायचं सगळ्यांनी नीट व्यवस्थित लक्ष द्या, कारण हे पहिलं गणित आहे तुमचं. हे जर कळलं तर बाकीचं सगळं समजलं म्हणून समजा. हे 15,000 जे आहेत ना हे आयाशी ठेवायचे, 15,000 ह्याला नो चेंज. कंसातील आतील आधी सगळा भाग सोडवायचा, त्यामध्ये पण आधी काय सोडवायचं तर त्यामध्ये हा 1 आयासच ठेवू. आपण ही आधी माहिती सोडू. इथे काय सांगितलं आहे 10 × 2, 10 × 2 किती होतात 20, 20 भागिले 100. ज्याला जमेल त्यांनी आधी सॉल्व केलं तरी चालेल. ब्रॅकेट कंप्लीट. काय केलं फक्त मी या दोघांचा आधी गुणाकार केला, 10 × 2 10 × 2 ते 20 घेतलं. पुढच्या स्टेप मध्ये तेच आधी सॉल्व करू. 15,000 कंसामध्ये 1 अधिक 1 अधिक. आता हे सॉल्व करायचंय. हा एक झिरो गेला, आपण एक झिरो गेला, 2 × 2 आणि 2 × 5 = 10 म्हणजेच 1/5 करा किंवा डायरेक्ट कॅल्क्युलेटर वरती 20/100 केलं तरी सुद्धा चालेल. हे उत्तर जर केलं कॅल्क्युलेट केलं तर हे उत्तर किती येईल तुमचं, 1/5 केल्यावर 0.20. ब्रॅकेट कंप्लीट. आता हा आपण ब्रॅकेट आधी सॉल्व करू. 15,000 ब्रॅकेट मध्ये त्या दोघांची बेरीज करायची, 1 अधिक 0.20 किती येईल ती 1.20. 1.20 किंवा 1.2 केलं तरी चालेल. आणि आता कॅल्क्युलेटर वरतीच कॅल्क्युलेट करायचं. 15,000 × 1.20 केलं की तुम्हाला उत्तर येईल ते म्हणजे 18,000. हे काय आहे आपलं, हे आहे. समजलं का सगळ्यांना, हे किती आलाय तो 18,000. सगळ्यांना समजलं का? हो सर. ओके गौरी समजलं, योगेश स्नेहा समजलं का? हो सर. चला पुढचं गणित घ्या. तुमचं गणित लिहून घेऊ, मी लिहितो तुम्ही लिहा. 4 नंबरचं गणित लिहा, सेम अशाच प्रकारचं घेऊयात. मी गणित लिहितो, तुम्ही माझ्या बरोबर लिहा. व्हॉट विल बी अमाउंट आफ्टर अँड हाफ इयर at the rate of 6% per annum on rupees 5,000. एकदम सोप्पा प्रश्न. कीर्ती तुझा आवाज येतोय, म्यूट कर बाळा. व्हॉट विल बी द अमाऊंट असं विचारलेलं आहे, आफ्टर 2.5 इयर्स, आफ्टर 2.5 इयर्स ऍट
अविनाश मेसेज वगैरह काय करायचे नाही व्हाट विल बी अमाउंट आफ्टर 2.5 इयर्स एट द रेट ऑफ 6% पर एनम ऑन ₹5,000 असं गणित विचारलेलं आहे. गणिताचा अर्थ काय आहे कोणाला सांगता येतोय का पहा प्रयत्न करा. जमतंय का? चला मीच सांगतो बघा काय होतं गणिताचा अर्थ. किती अमाउंट होईल 2.5 वर्षानंतर 6% जर दर असेल रेट ऑफ इंटरेस्ट 5,000 रुपयासाठी म्हणजेच काय सांगितलेलं आहे पहा 5,000 रुपये जर व्याजाने दिलेले असतील एखाद्याला कोणाला तरी 2.5 वर्षासाठी 6% तर किती अमाऊंट होईल. अमाऊंट विचारलेले व्हॉट विल बी द अमाऊंट इथे काय आहे अमाऊंट विचारलेली. अमाऊंट विचारलेली म्हणजे काय विचारलेलं आहे तर गिवन मध्ये लिहा ए इज क्वेश्चन मार्क ए विचारलेलं आहे. काय दिलेलं आहे आपल्याला तर आपल्याला दिलेलं आहे पी. पी किती दिलेलं आहे ₹5,000 5,000 रुपये. नेक्स्ट आर किती दिलेला आहे रेट ऑफ इंटरेस्ट तर तो दिलेला आहे 6% 6% पर एनम. आणि एन दिलेला आहे तो म्हटलेला आहे 2.5 म्हणजेच किती 2.5 इयर्स नेहमी तो इयर्स मध्येच असायला हवा आणि ए विचारलेला आहे. मग आपण सॉल्व करू काय करू आधी आपण फॉर्म्युला लिहू. डायरेक्ट इथं काय विचारलेलं आहे ए विचारलेलं आहे म्हणून डायरेक्ट एचा फॉर्म्युला लिहिला तरी चालतो किंवा ज्यांना कोणाला समजत नसेल त्यांनी काय करायचं आधी व्याज काढायचं आणि आय काढून पी प्लस आय केलं तरी सुद्धा चालतं. पण दोन दोन वेळा कुठाने करत बसण्यापेक्षा डायरेक्ट आपण अमाऊंट काढू आपल्याला इंटरेस्ट विचारलेलं नाही त्यामुळे डायरेक्ट आपण फॉर्म्युला घेणार याचा ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + RN/100 ब्रॅकेट कम्प्लीट. सॉरी जरा पेन व्यवस्थित चालत नाहीये. हा आपण लिहिला फॉर्म्युला. आता याच्यात किमती टाकतो मी तुम्ही टाका. पी किती दिलेला आहे 5,000 सेम याच्या आधी जसं सोडवलं तसंच सोडवायचंय 5,000 म्हणून इथं लिहिलं मी 5,000 कंसात 1 आयासाच अधिक फक्त किमती टाकायच्या. आर किती आहे 6 म्हणून इथं मी लिहिणार 6 गुणिले एन किती आहे 2.5 म्हणून 2.5/100 आयाशे आणि ब्रॅकेट कम्प्लीट. ही स्टेप ज्यांना कळती ना त्याला गणित सोडवता येतं. काय करायचं असतं याच्यामध्ये फक्त जो काय हा फॉर्म्युला आहे हा वरचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये इथे ज्या गिवन मध्ये दिलेल्या ज्या किमती असतात त्या किमती व्यवस्थित टाकायच्या म्हणजे काय होतं तुम्हाला कळतं नक्की काय सोडवायचं ते. मग आता आपण सोडू. सगळ्यांना कॅल्क्युलेटर आहे सगळ्यांकडे त्याप्रमाणे आपण सॉल्व्ह करू. आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करू. ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना आपण मगाशी 2 वेगवेगळ्या स्टेप पाहिल्या आता डायरेक्ट करू. 6 × 2.5 हे जर केलं तर हे येईल तुमचं 21 येत ना नाही थांबा 12 × 3 = 15 येत 15/100 म्हणजेच तुमचं उत्तर येईल 1 + 0.15. माझ्याकडे कॅल्क्युलेटर नाहीये तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा एवढंच येतं का. आणि मग 5,000 आणि या दोघांची बेरीज केली तर येईल 1.15 × 5,000 करा किती येत 5,750. एकदम बरोबर सांगितलेलं आहे 5,750 छान. हा काय आला आपला ए आला. ए आलेला आहे आपला 5,750 रुपये. सगळ्यांना समजलं का? समजतंय ना काय चाललंय? हो सर. ओके घ्यायचं पुढचं मग आणखीन. जर कोणाला कळत नसेल तर आत्ताच विचारा आयास पुढे जाऊ नका. काही यातलं कळलं नसेल हे 6 कुठनं आले 2.5 कुठनं आले काही जरी यात डाऊट्स असतील तर मला विचारा. झालं आता मी तुम्हाला देऊ का? देऊ तुम्हाला. तुझा आवाज येत नाही नेटवर्क मध्ये येऊन बोल. हा बोल.
मोहिते बोल सर परत एकदा सांगा ना. बर बघा परत एकदा नीट लक्ष. सर ते बोल मोहिते. हा सर ते 0.15 ते कसं केलं होतं. हा कसं केलं तर तुझ्याकडे कॅल्क्युलेटर असेल, आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. 6 × 2.5 कर, 6 × 2.5, 6 × 2.5 जर कॅल्क्युलेटर वर केलं तर ते किती येत 15, आणि त्या 15 भागिले किती आहे 100 आहे. मग 15 × 100 जर केलं तर ते येत 0.15. कळलं का? कॅल्क्युलेटर कंपल्सरी वापरा. जर कॅल्क्युलेटर वापरत असाल ना तर काहीच अडचण येणार नाही. तुम्हाला परीक्षेला सुद्धा अलाउड आहे कॅल्क्युलेटर, त्यामुळे कॅल्क्युलेटर वापरा आणि वापरणं गरजेचंच आहे. चला आता आपण पुढचं घेऊयात. पुढचं गणित सेम असंच देतो मी तुम्हाला, तुम्ही करा. फक्त मी इथे जरा अमाऊंट चेंज करून देतो. इथे जे असेल ना इयर, हा इयर समजा इथं 2.5 वर्ष होता, त्याच्याऐवजी मी आता देतो इथं 8 इयर्स. आणि रेट ऑफ इंटरेस्ट जो होता 6, त्याच्याऐवजी देतो 3.5. आणि इथं अमाऊंट जी होती 5,000, त्याच्याऐवजी इथे घेऊयात आपण 7,000. मी गणित सांगतो, तुम्ही गणित लिहा. व्हॉट विल बी, 5 नंबरचा गणित लिहा. व्हॉट विल बी अमाउंट ऑन रुपीज, मी लिहितो तुमच्या बरोबर, म्हणजे तुम्ही हे करा व्यवस्थित लिहिता. 5 नंबर, व्हॉट विल बी द, सॉरी, द अमाउंट ऑन रुपीज 7,000 ऍट द रेट ऑफ 3.5 पर ॲनम फॉर एट इयर्स. चला कोण गिवन मला सांगते याच्यामध्ये काय गिवन दिलेलं आहे. गिवन काय दिलेलं आहे सांग वैष्णवी, काय गिवन, काय काय दिलेलं आहे. पी इज इक्वल टू किती दिलाय सर, पी किती दिलाय, पी इज इक्वल टू 7,000. 7,000 एकदम बरोबर. आर किती आहे, आर का 3.5. 3.5. नेक्स्ट एन किती आहे, 8 वर्ष. 8 इयर्स, 7 8 इयर्स. आणि काय विचारलेलं आहे, ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चला 2 मिनिटं देतो तुम्हाला, 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करा. मी तर दाखवणारच आहे, समजलं असेल तर लगेच सॉल्व्ह करा. मी सांगतो दिली अमाऊंट, इथं विचारलेले ऑन रुपीज. बघा इथं प्रश्न मी जरा वेगळा विचारला, मला माहित होत तुमच्याकडनं ही चूक होणारच. काय झालेलं इथे गणिताचा अर्थ पहा. व्हॉट विल बी द अमाऊंट, विल बी द अमाऊंट हा शब्द जर असेल ना तर याचा अर्थ होतो की ही पी आहे पी, आणि इथे विचारलेला आहे ए. तुमचे अमाऊंट किती होईल, मराठीतन अर्थ काय होतोय, तुमचे अमाऊंट किती होईल 7,000 रुपयावरती 3% 8 वर्षासाठी. कळतंय का काय सांगतोय इथं. हा दिलेला जो 7,000 आहे ना, हा ए नाही, हा ए नाहीये, हा काय आहे, पी आहे पी. ओके आता सोडवा, किती येतो. चला मी फॉर्म्युला लिहितो, मग तुम्हाला सोपं जाईल. ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + RN/100 आणि ब्रॅकेट कम्प्लीट. किमती टाकायच्या आहेत. पी किती दिलेला आहे आपल्याला, 7,000 दिलेला आहे, त्यामुळे 7,000 कंसामध्ये 1 + R इथं होता पहा, किती आर,
साडेतीन म्हणजे तीन पॉइंट पाच गुणिले एन किती आहे तर एन दिलेला आहे आठ आठ भागिले या दोघांनाच फक्त भागिले या भागिले शंभर भागिले शंभर आणि मग आता इथे सॉल्व्ह करा आधी हे दोन सॉल्व्ह करायचं काय सॉल्व्ह करायचं आधी या दोघांचा गुणाकार करायचा आणि नंतर त्याला काय करायचं या शंभरनी त्यांचा गुणाकार आल्यानंतर या शंभरनी भागायचं बराबर हे सात हजार आयाशे कंसामध्ये कंसामध्ये एक अधिक साडेतीन गुणिले आठ किती होतात पहा ट्वेंटी एट हो सर ट्वेंटी एट अपॉन हंड्रेड चला मी स्टेप वाढवतो सगळ्यांना काहींना कळली नव्हती म्हणून इथं अठ्ठावीस भागिले शंभर मी स्टेप केली आता पुढच्या स्टेपमध्ये सात हजार कंसामध्ये एक अधिक अठ्ठावीस भागिले जर शंभर केलं तर ते येतं शून्य पॉइंट अठ्ठावीस शून्य पॉइंट अठ्ठावीस आणि मग सात हजार सेवन थाउजंड इन ब्रॅकेट ह्या दोघांची बेरीज एक पॉइंट अठ्ठावीस एक पॉइंट अठ्ठावीस एक पॉइंट अठ्ठावीस आणि मग आता या दोघांचा गुणाकार करा या दोघांचा गुणाकार करायचा नऊशे साठ किती आलं उत्तर आठ हजार नऊशे साठ आठ हजार नऊशे साठ एकदम छान एकदम बरोबर गुड व्हेरी गुड आता हा ये आलेला आहे पण ह्याच जर गणितामध्ये मी जर तुम्हाला असं विचारलं की अँड ऑल्सो फाइंड सॉरी इथे मी परत प्रश्न वाढवला अँड ऑल्सो फाइंड द इंटरेस्ट ऑल्सो फाइंड द इंटरेस्ट असं मी विचारलं तर आता इंटरेस्ट कसा काढाल तुम्ही हा तर त्यासाठी बघा काय करायचं एक शॉर्टकट वापरायचा जर आता आपण ये आधी काढलेला असेल ना आणि आपल्याला आई जर विचारलेला असेल तर काय करायचं मी इथे फॉर्म्युला लिहितो जरा वेगळा फॉर्म्युला आहे आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे ए इज इक्वल टू काय पी प्लस आय हा फॉर्म्युला माहिती आहे हाच फॉर्म्युला जरा मी जरा थोडस वेगळ्या पद्धतीने केला काय वेगळ्या पद्धतीने केला मला इथं आय पाहिजे हा पी काय करणार मी या बाजूला घेणार बरोबर चिन्हाच्या या बाजूला इथे काही नाहीये म्हणजे इथं काय असतं अधिक असतं आणि तो इकडे गेल्यानंतर काय होणार वजा होणार म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होईल मी फॉर्म्युला इथं लिहून दाखवतो काय फॉर्म्युला तयार होईल ए वजा हा पी मी इकडे घेतलेला आहे वजा पी इज इक्वल टू आय किंवा मी तोच असं पण लिहू शकतो आय इज इक्वल टू ए मायनस पी हे समजलं का आणि याच्यामध्ये आता मी फक्त किमती टाकतो हा आता याच्यामध्ये मी जर किमती टाकल्या म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आय इज इक्वल टू ए मायनस फी पी याच्यात जर किमती टाकल्या तर ए किती आला होता आपला आठ हजार नऊशे साठ आठ हजार नऊशे साठ वजा पी किती होता तर पी होता सात हजार आणि ह्या सात हजार आपण वजा केला तर आपलं उत्तर येईल एक हजार नऊशे साठ हा काय असेल आपला आय असेल समजलं का कसं आलंय ते ओके आणि हेच तुम्ही जरा आणखी वेगळ्या पद्धतीने पण करू शकता दाखवू का मी ही वेगळी पद्धत बघा आता कसं करायचं ते लगेच कळेल तुम्हाला जो आपला ऑलरेडी आयचा जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला आपण वापरू आय इज इक्वल टू पी आर एन अपॉन हंड्रेड आणि याच्यात आता मी किमती टाकतो काय किमती टाकतो पी किती आहे माझा सात हजार म्हणून सात हजार गुणिले आर किती होता तर आर होता साडेतीन आर होता साडेतीन म्हणजे तीन पॉइंट पाच गुणिले एन किती होता तर एन होता आठ आणि या सगळ्यांना भागिले किती होते शंभर रुपये शंभर रुपये आणि मग हे जर सॉल्व्ह केलं करा आता हे सगळ्यांनी कॅल्क्युलेटरवरती सात हजार गुणिले साडेतीन गुणिले आठ आणि त्याला भागिले शंभर जर केलं तर डायरेक्ट आपल्याला उत्तर मिळेल एक हजार नऊशे साठ येतं का एवढंच का वेगळं येत आहे हो म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता
तुम्हाला जर ही पद्धत योग्य वाटली तर ही यूज करा किंवा ही यूज करा, कोणत्याही पद्धतीने यूज करू शकता. समजलं सगळ्यांना? हो हो सर. ओके, आता मी पुढचं देऊ का तुम्हाला गणित? हो चला. कितो गणित आहे? सॉरी, सहावा. चला माझ्यासोबतच लिहा, एवढं गणित तुम्हाला देतो आणि मग आज आपण थांबू, कारण माझा मित्र आलेला आहे घरी आणि त्याच्यामध्ये जरा गप्पा मारतो. खोटं वाटत असेल तुम्हाला दाखवतो. हे पा. हॅलो. ओके सर. हा, नाहीतर तुम्ही परत म्हणतात की सर काय ना काहीतरी कारण देतात. काल आधी झाला नव्हता क्लास, पण आज मित्र आलेला आहे म्हणून एक गणित देतो आणि मग आपण थांबू. चला मी गणित तुम्हाला पुस्तकातलं देतो, एक दोन मिनिटं. हे सॉल्व पण करून देतो मी. फाइंड द रेट ऑफ ऍट विच रुपीज 6,000 6,000 amounts to rupees 7,800 7,800 in 5 years. चला कोण अर्थ सांगेल गणिताचा? लगेच सॉल्व करायला सुरुवात करू. प्रयत्न करा, चुकलं तरी चालेल, इथं कोणालाच काही येत नाही. गिवन, हा काय दिलेलं आहे आता सांगा. वैष्णव, शुभम सांगा काय दिलंय किंवा गणिताचा अर्थ सांगा म्हणजे तुम्हाला कळेल. चला कोणच प्रयत्न करत नाही, मीच सांगतो. फाइंड द रेट. फाइंड द रेट म्हणजे काय? एक तर गोष्ट कळली आपल्याला, इथं आर विचारलेला आहे म्हणजे आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ऍट विच म्हणलेलं आहे म्हणजे किती रकमेवरती. 6,000 7,800 होतात 5 वर्षांनी, तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय असेल? 6,000 किती होतात? 7,800. म्हणजे हे 6,000 काय आहे? तर हे 6,000 आहे ती तुमची प्रिन्सिपल अमाऊंट आहे, म्हणून पीच्या पुढे 6,000 लक्षात घ्या. आणि ये दिलेलं आहे इथं, ये किती आहे? तर तो आहे 7,800. आणि नंतर पुढे दिलेलं आहे एन. एन किती दिलेलं आहे? 5 इयर्स. आता काहींना काय जर कळत नसेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायची, एकदम शॉर्टकट सांगतो. जर गणितामध्ये शक्यतो, बर का, शक्यतो या शब्दाला अंडरलाईन करून ठेवा, शक्यतो गणितामध्ये जर दोन अमाऊंट दिलेले असते तर जी छोटी अमाऊंट असते ना ती असते पी, आणि जी मोठी अमाऊंट असते तो असतो ए. शॉर्टकट, कारण ए म्हणजेच काय? पी प्लस आय, म्हणजे त्यामध्ये पी तर असतोच प्लस आय पण, म्हणजे इंटरेस्ट सुद्धा ऍड होतो. म्हणून मोठी अमाऊंट काय असते? ए. आणि छोटी अमाऊंट काय असते? पी. शक्यतो हा मी शब्द वापरलेला ज्याला काहीच येत नाही त्यांच्यासाठी हा शॉर्टकट आहे. मग आता आपण सॉल्व्ह करू. आता कसं सॉल्व्ह करायचं? तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो. आपण जरा सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू. सोपी पद्धत कोणती आहे? तर सोपी पद्धत अशी आहे. काय सोपी पद्धत? तर आधी आपण आय काढू. बघा कसं काढायचं, तर मी असं म्हणतो आय इज इक्वल टू ए मायनस पी. आता याच्यामध्ये मी जर किमती टाकल्या, ए किती आहे? ए आहे 7,800. 7,800 वजा पीची अमाऊंट होती 6,000. 7,800 मधून 6,000 जर गेले तर किती राहतील? 1,800. हा काय झाला? आय झाला. आणि आता मी आयचा फॉर्म्युला युज करतो. आय इज इक्वल टू पी आर एन अपॉन 100. आणि आता याच्यामध्ये किमती टाकतो. आय किती आहे? तर आय आता आपल्याला मिळालेला आहे 1,800. 1,800 बरोबर पी किती होता? तर पी होता 6,000. 6,000
गुणिले आर एच काढायचं आहे आपल्याला म्हणून आर मी तसाच ठेवतो इन टू गुणिले एन आहे आपला किती तर तो आहे पाच पाच भागिले शंभर आता हे सॉल्व्ह करू कसं सॉल्व्ह करायचं तर हे शंभर इकडे काय आहे भागिले आहे म्हणजे छेद स्थानी आहे हे इकडे जर नेलं तर काय होणार आहे गुणिले होणार आहे म्हणून काय करतो या शंभरला या बाजूला घेतो म्हणून 1800 गुणिले शंभर बरोबर आता हे जे आहे ना हे गुणाकार करून घेतो 6000 गुणिले पाच केलं म्हणजे पाच सात 30 आणि वरचे झिरो 30000 मी डायरेक्ट गुणाकार केलेला आहे 6000 गुणिले पाच केलं यांचा गुणाकार होईल तो आला 30000 आणि हे जे आर आहेत ना ते आर तसेच ठेवतो म्हणजे इंटू आर कळलं का सगळ्यांना हे कसं केलंय काय केलं पहा हे शंभर आहेत ना ते मी या बाजूला घेतले बरोबरच्या म्हणजे इथे घेतले आणि हे 6000 आणि या पाचचा काय केला गुणाकार केला तो आला 30000 गुणिले काय केलं आर केलं आता हे जर सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर पहा 1800 गुणिले जर शंभर केलं तर किती येईल 1,80,000 बरोबर 30000 गुणिले आर बरोबर आता 30000 इथं काय आहे तर बरोबर मध्ये गुणाकार म्हणजे हे इथं गुणिले हे इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणून 1,80,000 1,80,000 भागिले हे 30000 केले मी बरोबर आर मग हे 4 0 गेले आणि हे 4 0 गेले 3 1 3 आणि 3 7 18 आर इज इक्वल टू नेहमी आर पर्सेंटेज मध्ये दाखवायचं 6% 60% 6% 60% समजलं का सगळ्यांना कसं आलं ते ओके सर सगळ्यांना कळलं समजलं सगळीकडे तर हो सर मी तुम्हाला हे पीडीएफ पाठवतो आणि रेकॉर्डिंग ही पाठवतो जर कोणाचा क्लास मिस झाला असेल तर त्यांनाही कळेल मी शेअरिंग स्टॉप करतो सगळ्यांना व्यवस्थित समजलेत आजची जेवढी गणित झाले तेवढी